उद्यमशील, पुरोगामी, व्यवहारिक आणि कठोर परिश्रम करणारे नागरिक ही महाराष्ट्राची मोठी शक्ती असून आपण सर्वांच्या सहकार्याने समृद्ध आणि संपन्न महाराष्ट्र ही ओळख अबाधित राहील असा विश्वास महिला व बालविकास मंत्री आदिती वरदा सुनील तटकरे यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र राज्याच्या 64व्या स्थापना दिनानिमित्त अलिबाग येथील पोलीस कवायत मैदानावर मुख्य शासकीय समारंभ कुमारी तटकरे यांच्या हस्ते ध्वज फडकविण्यात आला. यावेळी त्यांनी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त राज्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या. तसेच महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी प्राणांचे बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. या प्रसंगी झालेल्या संचलनात रायगड जिल्हा पोलीस सशस्त्र बल, दंगल नियंत्रण पथक, सशस्त्र महिला पोलीस दल, महाराष्ट्र अग्निशमन सेवा, वाहतूक पोलीस दल, पोलीस ब्रास बँड पथक, होमगार्ड पथक, श्वान पथक, वज्र वाहन, फॉरेन्सिक वाहन, बॉम्ब शोधक व नाशक पथकांनी तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय 108 रुग्णवाहिका आदी सहभाग घेतला. यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी भरत बास्टेवाड, पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पर जिल्हाधिकारी सुनील थोरवे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.